राज्यात 1 ते 30 जुलै दरम्यान 2,26,157 रुग्ण आढळले आहेत. चिंतेची बाब म्हणजे 11 जिल्ह्यांमध्येच 1,90,242 रुग्ण आढळलेले आहेत. या पार्श्वभूमीवर राज्यातील 36 पैकी 11 जिल्ह्यांमधील निर्बंध जैसे थेच ठेवण्यात आलेले आहे. सोलापूर ग्रामीण त्या यादीत टॉप 10 मध्ये असून शहरातील कोरोना आटोक्यात आल्यानंतरही ग्रामीणमधील रुग्णवाढीमुळे निर्बंध शहर ग्रामीणमध्ये कायम ठेवण्यात आलेले आहेत. कोरोनाच्या दुसऱ्या लाटेतून हिंगोली, वाशिम, जालना, अकोला, बुलढाणा, यवतमाळ, वर्धा, गोंदिया, गडचिरोली, चंद्रपूर हे जिल्हे सावरू लागले आहेत. तर दिलासादायक बाब म्हणजे नंदुरबार जिल्ह्यातील केवळ 9 रुग्णांवर उपचार सुरू असून उर्वरित रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. डेल्टा व्हेरियंटमुळे लागू केलेले निर्बंध आता राज्य सरकारने उठवण्याचा निर्णय घेतलेला आहे. सोमवारपासून 2 ऑगस्ट दुकानांची वेळ रात्री 8 पर्यंतच वाढवली जाणार असून आठवडाभर दुकाने सुरू ठेवली जाणार आहेत. मात्र निर्बंध कायम ठेवलेल्या 11 जिल्ह्यांपैकी त्यातील बहुतेक शहरांमधील कोरोनाचा संसर्ग कमी होऊनही त्या ठिकाणचे निर्बंध उठवण्यात आलेले नाहीत. सोलापूर शहरातील कोरोना आटोक्यात आला, परंतु ग्रामीणमधील रुग्णवाढ कायम असल्याने शहर ग्रामीणसाठी एक आदेश काढण्यात आला आहे. तत्पूर्वी ग्रामीणप्रमाणे शहरात निर्बंध ठेवू नयेत असा प्रस्ताव महापालिका आयुक्तांनी जिल्हाधिकाऱ्यांच्या माध्यमातून आपत्ती व्यवस्थापन विभागाला पाठवला होता. पालकमंत्र्यांच्या मध्यस्थीने निर्बंध हटवण्यात यश मिळाले. मात्र आता पुन्हा तशीच परिस्थिती निर्माण झाल्याने महापालिका आयुक्त प्रस्ताव पाठवणार का याची उत्सुकता आहे.